आलेत आमचे अनिकेत सर, अर्थात अनिकेत पाटील, कळकेबाडीचे आमचे अंपायर. आजच्या दिवसामध्ये देखील याच बद्दला न्याय देण्यासाठी आहेत. काल अगदी सुंदर डिसिजन त्यांच्या माध्यमातून दिले गेले. थर्ड अंपायरचा देखील त्यांनी यूज केला. जिथे त्यांना क्रिटिकल मुवमेंट वाटत होती तिथे त्यांनी थर्ड अंपायरचा यूज केला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पंच महत्वाचे आहेत आणि असे महत्वाचे अंपायर आपण पाहिले तर अनिकेत पाटील सर देखील आज आहेत. दुसऱ्या दिवसामध्ये दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर्स आपण आलात तर बरं होईल, कारण की आतापर्यंत संपूर्ण खेळाडूंची माहिती योग्य पद्धतीने आपण अपडेट केले. इथून पुढे देखील संपूर्ण खेळाडूंची माहिती योग्य पद्धतीने अपडेट व्हावी यासाठी 12व्या खेळाडूंचं येणं महत्वाचं असू शकतं. कारण की बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर हे किताब मोठे आहेत. मॅन ऑफ द सिरीज महत्वाची आहे. यासाठी 12th मॅन एक्स्ट्रा खेळाडू आपण आमच्या सोबत जोडणं खूप महत्वाचं आहे. यानंतर एनके स्पोर्ट्स आणि हिंदवी वॉरियर्स आपण तयार राहा. एनके स्पोर्ट्स यानंतर आपली मॅच आहे आणि हिंदवी वॉरियर्स आपली मॅच आहे. यानंतर अंबिकाचा एक्स्ट्रा प्लेअर आलेला आहे, सो मी विनंती करेल श्री गणेश इलेव्हन आपला देखील एक्स्ट्रा प्लेअर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवून ठेवा, म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्हाला सोप्या होतील अपडेट करत असताना. पहिलं नमन करूयात श्री गणेशाला. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊयात. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊयात. पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला छत्रपती श्री संभाजी महाराजांना नतमस्तक होऊयात. आई मळ्या देवीच्या चरणी प्रार्थना करूयात की आजचा दिवस यशस्वी हो. शुभ मुहूर्त आमच्यासाठी कोणताच नाहीये, जिथून आम्ही सुरुवात करू तो आमच्यासाठी आहे शुभ मुहूर्त. आणि बरोबर आपण पाहिलं तर 8:52 पहिला चेंडू मैदानामध्ये टाकण्यात येईल. दोन्ही टीम साठी करूया मरोची मॅच. जो जितेगा वो आगे जायगा आणि ज्याच्यासाठी पराभव येईल त्याच्या अडचणी वाटतील. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे मात्र गोलंदाजीच्या रडारवरती तयार आहे सूरज आणि बॅटिंग साठी आयकॉन प्लेअर वैभव. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. मिड विकेटला चेंडू पकडलाय, फेकी त्याची चांगली नव्हती. एक धाव तर कम्प्लीट केले. दडपण आहे या मॅच मध्ये. लक्षात घ्या आम्ही 4 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटं म्हणजे अगदी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायचे आणि आम्ही तुम्हाला टायमिंग सांगत राहू. टीम मिटिंग करायला वेळ दिला जाणार नाही आजच्या दिवसामध्ये. जास्तच बाहेर ठेवला. विकेट किपर आहे. व्हाइट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाजी करत असताना सूरजला आपण पाहतोय. ज्या पद्धतीने पहिला चेंडू त्याने हाताळला, पॅडल करण्याचा प्रयत्न वैभवचा राहिलाय. त्यानंतर व्हाइट बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव ऍड झाले टीमच्या टोटल म्हणजे आता तब्बल 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झालेत. हो यावी थोडा बाहेर होता अंपायर पाहत आहेत. व्हाइट बॉलचा इशारा येतोय. ऍड होते एक्स्ट्रा धाव. गोलंदाज थोडस आपण पहिले तर आशाभूत नजरेने अंपायर कडे पाहतोय, मात्र हात देऊन ना एक्स्ट्रा धाव मात्र दिली गेली. तब्बला धावा पण पहिले तर 3. स्लिप देखील तैनात केलाय गोलंदाज धाव करत असताना अर्थातच सूर्याने. गती परिवर्तन होता. फिंगर रोल केले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न शंभो, मात्र सूर्या आज आपली पॉवर दाखवतोय. कालच्या दिवसापासून सूर्या खूप छान पद्धतीने चालला या मैदानामध्ये. अष्टपैलू खेळाडू आहे आणि तसा तो निरखून आलाय, तसा झडकलाय तो. इथे देखील फिंगर रोल केले. चेंडू पडतोय, काटा बदलतोय, पडतोय, कोण बदलतोय, पडतोय, मार्ग बदलतोय, पडतोय, रंग बदलतोय, पडल्यानंतर दिशा बदलतोय. हवेमध्ये हेकावी घेऊन चकित करून सरप्राईज करून निघून जातोय अशी सूर्याची गोलंदाजी आहे. फिंगर रोल केलेत, चेंडू पडल्यानंतर निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. फुलटॉस चेंडू वेगाने टाकला. लेग अंपायर नो बॉल येतोय. एक धाव तर कम्प्लीट केले. कदाचित तिथे फेकी जर चांगली झाली असती तर, मात्र नो प्लस 1 आताच्या 2 धावा ऍड होतात. येणारा चेंडू आहे फ्री हिटचा. वेस्ट हाईट हा चेंडू अगदी कमरेच्या वरती होता. सूर्याचा हा देखील चेंडू वेगाने टाकायचा प्रयत्न होता. वैभव आलाय. तमाम खेळाडूंच्या आशेचा एकमेव किरण वैभव आलाय सध्या.
यावेळी मात्र उचललाय सरळ बॅटीने बॉल बॅक ड्राइव्ह आहे की आडू चेंडूच्या खाली ओड कॅच कॅच यावेळी मात्र फ्री हिटचा होता चेंडू. ओहो खेळाडूला माहिती होतं फ्री हिट आहे, वैभवला माहिती होतं फ्री हिट आहे, मात्र कॅच अप्रतिम झाली होती ही अप्रतिम. टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती, मात्र आत्ताच्या तब्बल या 2 धावा महत्त्वाच्या ठरू शकतात. अप्रतिम मॅच धावसंख्या अगदी 7 असताना अखेरीस पुन्हा एकदा आशेचा एकमेव किरण वैभव माघारी गेला. ज्याच्याकडे अपेक्षा होती, आकांक्षा होती, महत्वाकांक्षा होती, तो आशेचा किरण हा या मॅच मध्ये देखील चालला नाहीये. आज वैभवच्या बाबतीत देखील तेच घडलं जे काल घडलं होतं. आज देखील तो नाराज झालाय आणि पुन्हा एकदा सूर्याने मात्र त्याला चले जाऊचा इशारा केला. तमाम पॅव्हिलियन शांत बसलाय, जे शांत बसले होते त्यांनी हाताची घडी घातली की आपला आयकॉन पुन्हा माघारी आलाय. आज वैभव या मॅच मध्ये देखील माघारी जात असताना दिसून आला. लीडिंग एज स्लीपला अप्रतिम कॅच पकडली गेली आहे आणि सूर्याच्या या गोलंदाजी वरती मात्र वैभव सारख्या आयकॉनला मात्र मागे पाठवण्याची कला मात्र त्याने दाखवली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला गणेश. हो यावेळी देखील फ्लिक केलाय चेंडूला, हलक्या हातानं फक्त खेळून काढलाय. एक धाव मात्र कंप्लीट केले डीप स्पेल एक रिझनला. चेंडू वेगानं जातोय, खेळाडू मिड विकेटचा तिथे पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 1-2 का 3 आणि स्लिपला यावेळी मात्र अगदी बॅकअप आहे स्लिपचा, लगेच बॅकअपला उभा राहिलाय. आणि तोपर्यंत मात्र पहिल्या षटकाचं थरारक नाट्य इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 1-0-10 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये काय घडलं, वैभव बाद झाला, मात्र तदनंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीची धार आणखीन वाढवली. फक्त 10 धावा खर्च केल्या सूर्यानं आणि विकेट घेतली 1. अशी राहिले कभी खुशी कभी गम अशी ओव्हर. वेलकम डीजे. दोन दिवसांसाठी कुमार युवराज पाटील याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पाण्याची व्यवस्था, पाण्याची स्पॉन्सरशिप युवराजजी निलेश पाटील यांच्या माध्यमातून दिली गेली आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. एनर्जी ड्रिंक संतोष पवार साहेब त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. हिंदवी डिजिटल कुसरूटवाला अर्थातच योगेश पवार, गणेश शिंदे जे प्रोप्रायटर आहेत डीजे हिंदवी डिजिटल त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. पंच सौजन्य दत्तात्रय सुतार साहेब त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॅकफुटला जाऊन हलक्या दान खेळण्याचा प्रयत्न आहे, खेळाडू चेंडू पकडला यावे मात्र थोडा येस नो. एकाच प्लॅटफॉर्म वरती 2 गाड्या होत्या, मात्र अखेरीस प्लॅटफॉर्म सोडला एकानं आणि तोपर्यंत 1 धाव मात्र कम्प्लीट केली आहे. आम्ही सातत्याने आज वेळेचं भान तुम्हाला सांगत राहू, कारण की पहिली ओव्हर अगदी 4 मिनिटांमध्ये संपली आहे आणि हे चांगली गोष्ट आहे. अंबिका स्पोर्ट्स आज मॅच मध्ये स्पीड अप घेऊन मात्र आयोजकांना बरीच हेल्प करते. बॅकफुटला जाऊन यावी मात्र अगदी लॉफ्ट केला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे सूर्या, चेंडू गॅदर करतोय फेकेल, तोपर्यंत 1 धाव विकेट कीपरला तुम्ही पाहताय. अगदी पुढे आला, थोडा मागे गेला, चेंडू 1 बाउन्स त्यानं पकडला, तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल दिली जाते. आतापर्यंत षटकार आलेला नाहीये, आतापर्यंत चौकार आलेला नाहीये. पवन आमच्या सोबत जोडलाय, A1 पवन स्कोरच्या भूमिकेमध्ये. सँडी देखील आज जोडला जाईल आमच्या सोबत. सिंगल डबल्स यानंतर NK स्पोर्ट्स. Thank you.
टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 14-11 वरती अप्रतिम पहा. श्री गणेश 11 दुसऱ्या साईडला. ओहो अप्रतिम चेंडू हात आलाय. गोलंदाजी करत असताना यावेळी मात्र करणला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. करण कालच्या दिवसापासून झळकलाय, कालच्या दिवसापासून त्याचा खेळ तुम्ही पाहता आणखीन भरून आला. मात्र श्री गणेश 11 कम बॅक करावा लागेल आज. बॅट यावेळी मात्र बॅटीचा फेज ओपन केला, क्लोज केला नाहीये. श्री गणेश 11 टीमला या मॅच मध्ये दोन हात करून दाखवावेच लागतील. जो मनामध्ये हारतो तो रनामध्ये हारतो, जो मनामध्ये हारत नाही तो मैदानामध्ये कधीच पराभूत होत नाही. या मॅच मध्ये श्री गणेश 11 तेच करून दाखवावं लागेल की माझा आयकॉन जरी बाद झाला तरी आमच्याकडे मजबूत खांदे आहेत. हो यावी मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटीची अगदी बॉटम एज. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. दोन षटकांचं थरारक नाट्य इथे संपलंय आणि संघाची धावसंख्या फक्त स्थिर आहे 1-4-14. लॉस ऑफ दी वन विकेट. मी माळ्यादेवीची लेकरं आहोत आणि आई माळ्यादेवी नेहमी आमच्या पाठीशी आहे आणि सुमधुर संगीत आपण जरूर ऐकलं. मिस्टर अधिक लेजंड प्लेयर येस थांबलेत. बऱ्याच गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये होत्या आणि असंच असतं. काल देखील चर्चा झाली, आयुष्यात तुमचा निर्णय जर ठाम नसेल तर थांबणं महत्वाचं आहे. पुन्हा मागे जा, नव्यानं सुरुवात करा. सुरुवात दमदार होते. हलक्या हाताने फक्त खेळला, एकदा मात्र कंप्लीट केले. सिंगल डबल्स वरती विश्वास ठेवला जातोय. दुहेरी दाबेचं परिवर्तन होईल का? जागा सोडत नाहीये. चेंडू फेकलाय तोपर्यंत. ओहो व्हॉट अ एफर्ट्स अप्रतिम आहे. मिस्टर अधिक 19 वर्षाच्या खेळाडूंना लाजवेल असं त्यांची फिटनेस आहे. मागील वर्षी देखील अधिक दादाने खूप गाजवला होता आपल्या गोलंदाजीमधून आणि म्हणून हे नाव लक्षात राहिलंय. मात्र श्री गणेश 11 कधी श्री गणेश होईल? ओहो सुर एक फटका हवेमध्ये आहे. खेळाडू मागे जातोय, चेंडू निघून जातोय की काय? मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षणाने दिलेले 100% अंपायर सांगतोय आहे चौकार आणि महत्वाचा येतोय आशेचा गोल्डन चौकार. इलेव्हनला हेच हवं आहे, चौकार षटकार सिंगल डबल. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटीची टॉप एज निघून जातोय डिक्लेअर मध्ये. धाबा येतात. श्री गणेश 11 बोलत असेल ते येऊ देत. 19 धाबा सध्या मात्र 20 धाबा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेले 20. इथून पुढे आणखीन 20 आल्या तरी श्री गणेश 11 साठी चांगली धावसंख्या तयार होऊ शकते. इव्हन कारण की 40-45 धाबा ही सेफ धावसंख्या बोलू शकता तुम्ही या मैदानामध्ये. आतापर्यंत 20 वरती जाऊन पोहोचलेत. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. 3 चेंडू झालेत, एक चौकार आलाय, 2 सिंगल आलेत आणि अजून 3 चेंडू बाकी आहेत. हो यावेळी मात्र अंपायर आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा देतात. एक्स्ट्रा धाब ऍड होते. पा या 1-1, 2-2 धाबा पण महत्वाचे आहेत कारण की तुम्ही मोठे फटके खेळतायत. सिंगल डबल सम कंटिन्यू घेत असताना एक्स्ट्रा धावा येतात, व्हाईट बॉल येत आहेत कंटिन्यू आणि याच महत्वाच्या ठरू शकतात श्री गणेश 11 टीम साठी. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केले. कॅरम फटका होता जिथे एकाच धावेती समाधान मानावं लागतं. या एका धावेच्या मदतीने तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या अगदी 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
हो पण आपण मगाशी चर्चा केली की आणखीन 20-21 धावा श्री गणेश इलेव्हन चांगल्या टप्प्यावरती येऊन पोहोचू शकते, चांगल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन थांबू शकते, आणखीन बऱ्याच धावा या टीमला हव्यात. यावेळी मात्र जोर कस लगावला, हॅमर केला चेंडूला, अगदी खेळाडू आहे मिड विकेट रिजनला, कॅच ड्रॉप होते आहे. दोन धावा तर कंप्लीट केल्या जातात आणि या दोन धावा महत्वाच्या असू शकतात, कॅचेस इम्पॉर्टंट असतील. अंबिका स्पोर्ट्स कडून आज क्षेत्ररक्षणामध्ये अगदी एक टक्का भर मात्र चुका होत आहेत, मात्र याच चुका श्री गणेश इलेव्हन साठी महत्वाच्या ठरू शकतात. कारण की कॅच ड्रॉप झाली, तिथे दोन धावा आल्या आणि दोन धावेच्या मदतीने धावसंख्या 24 घरामध्ये जाऊन पोहोचले 24. बॅकफुटला जातोय, यावेळी मात्र शॉर्ट आर्म पूल, पुन्हा एकदा मिड विकेटचा खेळाडू पोहोचतोय, तोपर्यंत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा दोन धावेचा प्रयत्न केला जातोय, बॅकअप आहे, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, जागा तर सोडले. तिसऱ्या धावेसाठी चेंडू पकडला, रनिंग बिडिंग द विकेटला जवाब आहे, अप्रतिम आहे. धावा बनवाव्या लागतात, मागून त्या भेटत नाहीत, मांग के नाही देंगे तो हम छिंके लेंगे, लेंगे जरूर. आणि यावेळी मात्र ओव्हर क्रमांक 3 देखील खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 27 या आकड्यावरती 27. एक ड्रिंक ब्रेक, एक छोटासा 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण घेतोय टॉस साठी या NK स्पोर्ट्स आणि हिंदवी वॉरियर्स. ऐकूयात अर्थातच हिंदवी कुसरून बोला. यावी अगदी नाटोशीच्या डोंगरावरती जो जगदंब हे लिहिलंय ते ओमसा MTCच्या माध्यमातून कॅप्चर केले जात आहे. जगदंब 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 म्हणजे जेव्हा सर्व काही हारलोय असं वाटत तेव्हा 4 अक्षरी ताकद देणारा मंत्र म्हणजे जगदंब, तो सध्या कॅप्चर केला गेला. थँक्यू सो मच. शेवटचं षटक, यावी मात्र शॉर्ट आर्म पूल जरूर केलाय, हुक केलाय चेंडूला, निघून जाईल डिक्लेअर मध्ये. मिस्टर शंकर आलेत गोलंदाजीसाठी. अगदी ओमसा MTCच्या माध्यमातून नुकतंच तुम्हाला दाखवलं गेलं नाटोशीच्या अगदी डोंगरावरती कोरलेलं लिहिलेलं जगदंब, निष्कलक जीवन जगायला 4 अक्षरी मंत्र म्हणजे जगदंब, सर्व काही संपलोय तेव्हा खऱ्या अर्थानं ताकद म्हणजे जगदंब, स्वराज्याची शपथ म्हणजे जगदंब. ओमसा MTC कॅप्चर करतात प्रत्येक क्षण. यावेळी मात्र खोदून काढला, यॉर्कर होता चेंडू, मिड विकेट रिजनला खेळाडू आहे, 1 बाउन्स गॅदर करतोय, चेंडू फेकला, तोपर्यंत मात्र नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडू अगदी जीव मुठीत घेऊन मात्र धावा धावतोय. श्री गणेशा 11 आता खऱ्या अर्थानं धावा बनवतोय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुर एक फटका, स्क्वेअर कट केलाय खेळाडू आहे, 1 बाउन्स, 2 बाउन्स, चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेपार, येतोय महत्वाचा चौकार. अप्रतिम धावसंख्या 34. ओहो यावी मात्र अप्रतिम चेंडू, ज्या पद्धतीने आपण पहिला टप्पा माहिती आहे की टप्पा कुठे टाकायचा, टप्पा कसा पकडायचा, टप्पा कसा हेरायचा आणि टप्पा अचूक कसा ठेवायचा, हे खऱ्या अर्थानं विद्यमान सरपंचांना नाही तर कोणाला माहिती. विद्यमान सरपंच सध्या आपण पहिले तर कळकेबाडीचे शंकरदादांना सध्या गोलंदाजी करताय पाहतो, टाइम मारण्याचा प्रयत्न त्यांच्या हाताखालून चेंडू निघून जातो, बॅकअप आहे, एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी नकार दिला, सर पे कफन बांध के धाम भाग रहे.
की ज्या पद्धतीने या धावा घेत असताना जीव मुठीमध्ये घेत आहेत, या धावा ते जीवाच्या आकांतानं घेत आहेत आणि एक एक धाव त्यांना माहिती आहे, एका एका धावेची किंमत सध्या वाढली गेली आहे. कारण की सध्या एका धावेची किंमत ही खूप जास्त वाढली आहे श्री गणेशा मी म्हणेल इलेव्हन या टीमसाठी. कारण की त्यांना धावा हव्यात, एक धाव का होईना त्यांना हवी आहे. धाव संख्या 36 36. ओहो आमच्यापे मात्र एक्स्ट्रा धावा ऍड होते, तोपर्यंत आणखीन एक येत आहेत. येऊ दे धावा व्हाइट प्लस वन. श्री गणेशा बोलत असेल जास्त धावा आम्हाला हव्यात. आणि या दोन धावा खूप इम्पॉर्टंट होऊ शकतात एवन पवन, कारण की पवन या दोन धावेची किंमत आपण शेवटच्या सेकंड इनिंगच्या शेवटच्या क्षणाला जरूर चर्चा करूयात. कारण की याच्या एक्स्ट्रा धावा आहेत त्यामुळे धावसंख्या बहरले, त्यामुळे धावसंख्येला आकार भेटला. बॅटीची टॉपेज जिथे आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये चेंडू निघून जातोय. पहिला इनिंगचं थरारक नाट्य इथेच संपलं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 39. आपण चर्चा केली होती 40 धावसंख्या म्हणजे एक चांगला बेस होऊ शकतो. श्री गणेश इलेव्हनच्या धावा झाल्यात 39 40 धावेचं आव्हान सध्या मात्र दाखवलं जात आहे. 40 runs टू विन सध्या तुमच्या स्क्रीन मध्ये दाखवलं जात आहे. कलावती किचन अँड इंटेरियरच्या संपूर्ण जी व्हिडिओज आहेत, जे फोटोज आहेत, संपूर्ण ऍडव्हर्टायझिंग कलावती किचन अँड इंटेरियरची ओमच्या MTC स्क्रीनवरती युट्यूब वरती तुम्ही पाहताय, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा संपूर्ण पुरस्कृत केली गेली. अनिल दादा आणि सध्या त्यांच्या माध्यमातून ते कलावती किचन त्यांचा बॅनर सध्या तुम्ही पाहताय. संपूर्ण खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं व्यासपीठ निर्माण करून देणारं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं क्रिकेटने दिलेला एक चांगला मित्र कलावती किचन यांना इंटेरियलचे सर्वे सर्वा अर्थातच अनिल दत्ता पवार यांचा अगदी व्हिडिओज तुम्ही पाहताय, फोटोज बॅनर त्यांचे पाहताय. आणि टॉस कडे आपण जाऊया, तोपर्यंत NK स्पोर्ट्स आणि हिंदवी वॉरियर्स या कॅप्टन्स आपला टॉस आम्ही घेतोय. जितेंद्र पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस करू इच्छितोय. साहेब दोन्ही टीम्स NK स्पोर्ट्स आणि हिंदवी वॉरियर्स. NK स्पोर्ट्स आपण पाहिलं तर अर्थातच 3 मॅच खेळल्या, 2 मॅच पराभूत झाल्या, 1 मॅच जिंकल्या. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर हिंदवी वॉरियर्स आपण पाहिलं तर तो देखील फक्त 2 मॅच खेळल्या आणि दोन्ही मॅच पराभूत झाल्या. म्हणजे इथे जर हिंदवी वॉरियर्स जिंकतोय चांगली मॅचेस बघायला भेटेल. येस आपण करूया टॉस. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत, एका साईडला NK स्पोर्ट्स, दुसऱ्या साईडला हिंदवी वॉरियर्स. टॉस जिंकलेला आहे अर्थातच आपण पाहिलं तर हिंदवी वॉरियर्स वॉन डी टॉस. NK स्पोर्ट्स वॉन डी टॉस आणि दे वॉन डी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट सांगितलंय. पहिल्यांदा आम्ही टॉस जिंकलो. या टीम लगेच मैदानामध्ये श्री गणेशा इलेव्हन आपण मैदानामध्ये रवाना व्हायचं प्लीज. येस आणि तोपर्यंत अंबिका स्पोर्ट्स आपण दोन्ही बॅटर पाठवायचे.
कारण की क्रिकेटला जेव्हा वेळ देतं तेव्हा फॅमिली राहते लांब, आणि खऱ्या अर्थानं असं स्वागत कधीच होत नाही घरी. खऱ्या अर्थानं खेळाडूंचं क्रिकेटर्सचं तर प्रत्येक जण आपण पाहिलं क्रिकेटला वेळ देत असताना आपला प्रपंच असतो त्याला क्रिकेटमधून जर वेळ भेटला तर आपण त्यांना वेळ देतो. आपला उलट झालंय, आधीचा क्रिकेट थोडं वेगळं होतं. आधी घरातून वेळ भेटला तर क्रिकेटला वेळ द्यायचो, आता क्रिकेटमधून वेळ भेटला तर फॅमिलीला वेळ देतो. आणि या सगळ्या गोष्टी जरूर सध्या क्रिकेटच्या ग्लॅमरमुळे घडत आलेत आणि बऱ्याच असतात. कारण की हल्ली आपण पाहिलं तर बरेच खेळाडू अगदी लव्ह मॅरेज करत असताना पण क्रिकेट वेडी क्रिकेट प्रेमी करायचा प्रयत्न करतात आणि क्रिकेटला खूप ग्लॅमर आले त्यामुळे. सुमधुर संगीत जरूर ऐकलं सातत्याने, डीजे हिंदवी डिजिटल कुसरूनवाला योगेश पवार यांचं सातत्याने कौतुक होत आहे आणि का नाही होणार. आज आवाजाची जी काळजी केली 2 दिवस या स्पर्धेला, युट्यूब जेव्हा आपण व्हिडिओ बनवली तेव्हा देखील चर्चा केली की डीजे कुसरूनवाला आहे डीजे हिंदवी आहे म्हणजे स्पर्धा आणखीन रंगणार 100%. मी म्हणेल 100% जर स्पर्धा यशस्वी होते तर 50% वाटा हिंदवी कुसरूनवाल्याचा आहे या स्पर्धेसाठी. ज्यानं या स्पर्धेला आपल्या आवाजातून अगदी इथे समालोचन केलं जाते पण नाटोशीमध्ये ते समालोचन ऐकू जाते. कालच चर्चा झाली नाटोशीमधून, बरेच खेळाडू बोलले की तुमचं समालोचन नाटोशीमध्ये ऐकायला येतं क्लिअर. ही ताकद आहे हिंदवी या डिजिटलवाला याची. संघाची धावसंख्या 40 धावेचं टार्गेट आहे आणि सेकंड इनिंगला होते सुरुवात. खूप बदल केला इवन पवन. वैभव पहिली ओव्हर टाकत होता नेहमी आणि वैभवची ओव्हर थांबली आहे. की पहिली ओव्हर वैभव घेत नाहीये, आशिषला पाठवलंय. म्हणजे बुम बुम बुमरा पहिल्या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये यॉर्कर स्पेशल येतील का? जाऊया मॅचच्या दिशेनं. 40 धावेचं आव्हान दोन्ही संघासाठी महत्वाची आहे मॅच. लेट्स प्ले द क्रिकेट. पहिला चेंडू बुमराचा होता, अपील उचलली गेली आहे. बुम बुम बुमराला का बाहेर आणलंय याच एक चांगलं उदाहरण. कारण की वैभव मास्टर माइंड आहे. वैभवची बॅट चालली नाही नो वरी, पण वैभव ऍज अ कॅप्टन संपूर्ण सूत्र हलवतो. वैभव मास्टर माइंड आहे, त्याला माहित आहे मॅच कशी बदलायची, काटा कसा बदलायचा. हा देखील चेंडू चांगला होता, खाली अंपायर सांगतात चांगला नव्हता, थोडासा बाहेरून गेला हा. कारण की थोडा सबमरीन राहिला बुम बुम बुमरा. सातत्याने कुसरून गाबाचा बुमरा म्हटलं जातं या गोलंदाजाला. कारण की ज्या पद्धतीने त्याची ऍक्शन आहे, ज्या पद्धतीने चेंडू रिलीज होत आहे, ज्या पद्धतीने कंट्रोल आहे आतापर्यंत तो अप्रतिम आहे. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट केलाय, डीप पॉइंटला चेंडू मात्र वेगानं जातोय. अडला जाईल का सीमारेषे जवळ, आता गेला सीमारेषे पार, चौकार. स्क्वेअर कट होता, लाजवाब होता निलेश. ओहो यॉर्कर चेंडू हलक्याताना निलेशने खेळून काढला, स्टेअर केलंय चेंडूला मनगटाच्या साह्याने, फक्त दिशा दिली आहे. सुरुवात भेटणं इम्पॉर्टंट असतं. तुम्ही बॅटिंग करता, तुमचा पहिला कनेक्ट चांगला होतो, पहिला चेंडूवरती तुमच्या बॅटमधून चौकार येतो, तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि येणाऱ्या यॉर्करला देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टेअर करता आणि खेळून काढता. ही जी सुरुवात हवी असते ती प्रत्येक खेळाडूला हवी असते, जी सुरुवात तो प्रत्येक जण शोधत असतो. आता पहिला चेंडू फेस करेल सूर्या. काल बराचसा मी म्हणेल चर्चेत राहिला सूर्या. शॉटम पूल केलाय, खेळाडू आहे त्याच्या बोटाला चटका बेसला. मिड विकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, खेळाडू तिथे देखील थोडा फंबल झालाय. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहे. रनिंग बिटवीन विकेट, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. वैभवला जास्त गोष्टी नकोयत, कॅप्टनला जास्त गोष्टी नकोयत, इथे एक एक धाव अडवायचे. कारण की ही मॅच करो या मरोची आहे.
दोन्ही टीम एक एक मॅच जिंकले, एक एक मॅच पराभूत झाले. इथे जो जिंकेल त्याचा प्रवास पुढे चांगला चालू होईल, जो पराभूत होईल त्याच्या वाटेमध्ये बरेच काटे येतील. यासाठी ही मॅच इम्पॉर्टंट आहे आणि या मॅच मध्ये एक एक धावेची किंमत देखील वाढली गेली आहे. बाहेर, जास्त बाहेर, जास्तच बाहेर अंपायर कळवतात. हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा धाव ऍड होते आणखीने. जेव्हा तुम्ही प्लॅन ए थांबवता, प्लॅन बी पुढे काढता, प्लॅन बी थांबवता, प्लॅन सी अल्फाबेट झेड पर्यंत आहे. तुमच्याकडे प्लॅन्स खूप सारे असतात, पण जो प्लॅन तुम्ही पुढे आणलाय तो जो एक्झिक्यूट होतो तर तिथून पुढचे प्लॅन्स बरोबर आखले जातात. आता प्लॅन बी हा समोर काढला बुमराला बाहेर काढून. अपील उचलले आहे, फलंदाजाची बॉडी लँग्वेज तुम्ही पहा, निलेश आहे. कारण की बरेच फलंदाज एक आपली बॉडी लँग्वेज दाखवतात की हो काही घडलं नाहीये, अपील केली जाते. एक दबाव टाकण्याचं षडयंत्र असतं प्रत्येक खेळाडूचं, तो दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो यष्ट्यांच्या मागून. शेवटचा होता पहा एक्स्ट्रा बाउन्स, हा होता एक्स्ट्रा बाउन्स आणि हा शेवटचा चेंडू होता. आपल्याकडे असलेला बाउन्स त्यानं युज केलाय आणि मी म्हणेला बुम बुम बुमरानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. एक चौकार जरूर त्याच्या गोलंदाजीमध्ये आलाय, मात्र धावा फक्त खर्च केले 10. म्हणजे पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केलेत. एवन पवन जर मागील इनिंग तू पाहिली पहिल्या इनिंगची, तर पहिल्या इनिंगच्या पहिल्या ओव्हरला फक्त 10 होत्या, 10 या ओव्हरला पण आहेत धावा 10. आमचे सन्मान्य अधन्य रतनजी कोळेकर साहेब, मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन व्यासपीठावरून या सामन्याचा जरूर आनंद घ्यायचा. आमचे रतनजी कोळेकर साहेब, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत असेल. वेलकम, सुस्वागतम. वैभव आलाय आता गोलंदाजीसाठी. पहा, नेहमी पहिली ओव्हर टाकणारा यावी सेकंड ओव्हर आपल्या हातामध्ये घेतोय आणि हा प्लॅन श्री गणेशा इलेव्हनचा कसा एक्झिक्यूट होतोय, सक्सेस होतोय हे बघायचंय. मात्र दुसऱ्या साईडला पण पहिलं निलेश आणि सुरेश, एवन जोडी आहे निलेश आणि सूरज. खऱ्या अर्थानं या टीमची एवन जोडी आहे ही. ओहो, अप्रतिम चेंडू टाकला. स्टम्प टू स्टम्प सध्या गोलंदाजी केली जाते. चपळ आहे, वेगानं टाकला होता चेंडू, बॅट स्विंग झाली, शरीराचा वेध घेतला, विकेट किपर जात. हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकला, ब्लेड आउट व्हायची संधी होती इथे. ब्लेड आउट होण्याची संधी असतानाच डिक्लेअर मध्ये चेंडू मात्र जरूर जातोय. बऱ्याचदा असे फटके ब्लेड आउटच्या माध्यमातून मात्र बॅटर आउट होतात, मात्र यावेळी आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर अर्चित झाली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 14 धावसंख्या. यावी मात्र उचललाय खडे खडे, मिड विकेट रिजन मागे जातोय. चेंडू हवाई सफर करतोय, निघून चाललाय हाय अँड हँडसम. 6 धावांसाठी येतोय घुसरून प्रीमियर लीग 2024 चा देखना वेखना षटकार. चिपके तो फटके, प्राण या मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना टाकतोय. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर यश त्याच्या हाती कधी येईल याची तो वाट बघतोय. मेहनत करणं आपल्या हातामध्ये, यश भेटेल नाही भेटणार ही नंतरची गोष्ट आहे, पण प्रयत्न हा झालाच पाहिजे. चेंडू पडला, पुन्हा व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा टर्न यावेळी वैभवला भेटलाय, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. तेव्हा सगळं काही संपलंय असं वाटतं ना, तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, अजून मी बाकी आहे, बरंच काही बाकी आहे. या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू स्वतःशी 100% देणं इम्पॉर्टंट आहे. ओहो, बैठा खेळण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवला, बसला. तदनंतर मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी स्विंग करून निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये.
जीवन म्हणजे क्रिकेट आहे राजा, हुकला तो संपला, मागे उभा यष्टीरक्षक, तुझा डाव संपवायला आहे उभा यष्टीरक्षक। या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नक्की जाईल, हे खरंय। अप्रतिम लीडिंग एज, स्लीप नाहीये, तरीही त्याच्या डोक्यावरून गेलाय चेंडू, स्लीप असता तरी तो डोक्यावरून गेला असता। दोन षटकांचा खेळ संपला, दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती, 23 या आकड्यावरती सध्या मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली। आणि जर आपण समीकरण पाहिलं तर येणारे तब्बल 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेची गरज आहे, 12 चेंडू 17 धावा हे समीकरण या मॅच मध्ये। ऐकूयात सुमधुर संगीत, वेलकम टीचर। चला थोडासा स्पीड अप घ्या प्लीज, कारण की आपण सेकंड ओव्हरला ड्रिंक ब्रेक बोलवला। सो आता 12 चेंडू तुम्हाला थोडस वेगानं खेळावं लागेल, 12 चेंडू 17 धावा, 17 धावा 12 चेंडू हे समीकरण आहे। 3 खराब चेंडू पडले मॅच संपू शकते, 3 चांगल्या चेंडूला पण खराब करू शकतो। गणेश गोलंदाजीसाठी T20 असते, 19वी ओव्हर इम्पॉर्टंट असते, 4वी मॅच आहे, 3री ओव्हर इम्पॉर्टंटच आहे। ओहो यावेळी मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी लेगस्टिक सोडून चालला, व्हाईट बॉलचा इशारा। ओव्हर क्रमांक 3 मध्ये विकेट किपर अगदी क्लोज आहे, कारण की वैभव यावेळी क्लोज विकेट किपिंग करतोय, कारण की थोडस त्याला माहित आहे दबाव कसा ना कसा पडणं महत्वाचं आहे, ही ओपनिंग पेअर तुटणं महत्वाचं आहे। जिथे निलेश आणि सूरजला थांबवताय तिथे मॅच हातामध्ये येते, ओपनिंग पेअर थांबायला तयार नाहीये। अप्रतिम चेंडू हा देखील हाताळला, अंपायर कडे शहानिशा करतायत, मात्र हा चेंडू योग्य टप्प्यावरती पडलाय। अप्रतिम चेंडू हाताळला, कारण की आता बॅटिंग करत असताना सूरजला संधी नाहीये, माफ करा निलेशला संधी नाहीये पुढे येण्याची, कारण की विकेट किपर ऑलरेडी क्लोज आहे, जागेवरून त्याला खेळावं लागेल या मॅच मध्ये आता। आणि जागेवरून खेळत असताना स्क्वेअर कट्टा आला त्याच्या बॅट मधून डिपेशच्या कव्हर रिजनला आहे, खेळाडू चेंडू गॅदर करतोय, मात्र तोपर्यंत 2 धावांसाठी झालेली धावपळ, मात्र 2 धावा कंप्लीट करून देतात। या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते, 26 ही धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती सजली गेली आहे। ओहो ओहो अप्रतिम चेंडू गुडले स्पॉट वरती पडतोय, ही ओव्हर इम्पॉर्टंट असेल, शेवटच्या 6 चेंडूवरती किती धावा राहतात, 6 मध्ये तर डबल डिजिट धावा राहिल्या, 10 पुढे धावा राहिल्या तर मॅच अजूनही ऑन होऊ शकते। तब्बल चेंडू झाले 3, धावा आले 3। बॅकफुटला जाऊन हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षके चेंडू स्टॉप करतो, अप्रतिम स्टॉप, इथे कदाचित त्यानं धावा अडवलेत, इथे 1 धाव त्याने थांबवले, ज्या पद्धतीने क्षेत्रक्षण झालं आताच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला तिथे मात्र धावा अडवल्या गेल्या। एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते, तब्बल 4 चेंडू झालेत, 2 चेंडू अजून बाकी आहे। आणि स्ट्रायकिंगला आपण पाहिले तर सूरज अकेला कापी आहे, बिगेट यावेळी मात्र मिड विकेट रिझन आहे, खेळाडू चाललाय बांधाच्या पल्याड, अंतनंतर येतोय 6 धावांसाठी षटकार। कारण मॅचची थोडीशी हवा काढून घेतली,
फुल टॉस यावी मात्र आपण पाहिलं तर मिड विकेट रिझन डीप स्क्वेअर लेग रिझन ला वन बाउंड चेंडू मात्र निघून जातोय. चार 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 चौकार येतोय. मॅच ची संपूर्ण हवा या चौकारानं काढले. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 आणि अजूनही विजयासाठी तब्बल 3 धावेची गरज आहे. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 3 धावा हे समीकरण. आता मॅच अजूनही संपलेली नाहीये. हे क्रिकेट आहे, कधीही पलटवार होऊ शकतो. स्पीड अप घ्या प्लीज. शेवटचे 6 चेंडू आहेत. टीम मीटिंग आपण घेऊ नका प्लीज. थ्री ओव्हर थोडीशी महागडी राहिली. तिथे धावा आपण पाहिलं तर 13 आल्यात आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये 14 धावा आल्यात. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक ओव्हर मध्ये डबल डिजिट धावा आल्यात. आपण चर्चा ही केली की शेवटच्या 6 चेंडूवरती किती धावा राहतील, तर विषय तो उत्तर भेटलं की फक्त 3 धावा राहिले 6 चेंडू मध्ये. आणि याच 3 धावा अडवण्यासाठी गोलंदाजी माकवती सध्या गोलंदाजाला बोलवलंय. अमोल हलक्या हातानं फक्त खेळून काढल्या. माहितीये शक्तीपेक्षा युक्ती बरी. पवन हे बरेच खेळाडू हे करतात की त्यांना माहितीये आता ताकद लावायची आहे का, नाही आता युक्ती लावायची आहे. आणि शक्तीपेक्षा नेहमी युक्ती सरस म्हटली जाते. म्हणून की काय बरेच युद्ध तलवारीच्या धारेवरती नाही तर गनिमी गाव्यावरती जिंकले गेलेत. यासाठीच आता युक्ती लावली जाते. बिगिट खेळायचे होते तो खेळला सूरज. आता फक्त सिंगल डबल सह घेऊन मात्र मॅच पुढे ढकलत आहे. 2 धावा हव्यात 5 मध्ये. ओहो या 2 धावा खऱ्या अर्थानं दिल्या गेल्यात, फुकट दिल्यात आणि मॅच कदाचित यावेळी दिली पूर्णपणे. बॅटिंग करणारी टीम विजेता झाली आहे. जिथे आपण पाहिलं तर अंबिका स्पोर्ट्सनं आणखीन एक विजय मात्र आपल्या खात्यामध्ये लिहून घेतला. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं कोण असेल, या मॅचचा हिरो अर्थातच सूर्या द पावर सूरज या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच.